दिल्लीमध्ये महायुतीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब. राष्ट्रवादी 4-6, शिवसेनेला 12-15, तर उर्वरित 28-32 जागांवर भाजप लढणार असल्याची माहिती. साताऱ्याची जागा भाजपकडूनच लढवण्यावर उदयनराजे ठाम. मात्र उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढावी, अजित पवारांकडून प्रस्ताव. महायुतीच्या सूत्रांची एबीपी माझाला माहिती. काँग्रेसची महाराष्ट्रामधली दुसरी यादी जाहीर. दुसऱ्या यादीत चौघांना उमेदवारी. नागपुरातून विकास ठाकरे करणार गडकरींशी दोन हात. रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीतलेही उमेदवार जाहीर. सुप्रिया सुळेंनी बारामतीकडे पाहावं, नांदेडकडे लक्ष देण्याची गरज नाही. काहीही न करता चव्हाण खासदार झाले. या सुळेंच्या टीकेला चव्हाणांचं प्रत्युत्तर. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राष्ट्रवादीकडनं घड्याळ चिन्हासंबंधी निवेदन. चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं स्पष्टीकरण. अंतर्बाली सराडीत जरांगेंनी बोलवली राज्यस्तरीय निर्णायक बैठक. बैठकीत मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरण्याची शक्यता. महाराष्ट्रातून मला तडीपार करण्याचा डाव. मनोज जरांगेंचा फडणवीसांवर आरोप. तर जरांगेंना काही जण फिडिंग करतायत. त्यांनी तडीपार करण्यासारखं काही केलंय का? फडणवीसांचा पलटवा. वरळी कोळीवाड्यातल्या होळीच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर एकत्र. दोघांचा मनमोकळा संवाद. अनोख्या केमिस्ट्रीने भुवया उंचावल्या. आयपीएलच्या पहिल्या सामन्यामध्ये पंजाब किंग्सची दिल्ली कॅपिटल्सवर मात. तर केकेआरचा सनरायझर्स हैदराबादवर 4 धावांनी सनसनाटी विजय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.